আমি ভিডিও পুলিশের না দিলাই পুলিশ থানায় 354 দাখিল করে আরে হে তার মাঝে তো দিসতে কি মে আশা করতোয় ইতে তো দিসতে কি ভাই হাত লাগলেওর তে পুরুষাকড়ে রাগানি বকতে মাঝে মন্নাই পুলিশের না আমি তোমাকে ভিডিও দেতো গুনাহ দাখিল করে মাঝে ভাই কো কাল যাও নাকি গুনাহ দাখিল করে আমো নাই মানালে পুলিশ আমি নাই গে গুনাহ युरे तातडीने माझ्यावर गुन्हा घेतलात ना आमची नगरसेविका ती ही बॅकवर्ड क्लासची शेड्यूल कास्टची आहे दीदीचे रुपाली गोटे दीदीचे उभी आहे मी तुम्ही आला तारद्या तासाने तो तुम्हाला व्हिडिओ दाखवतो तिला ज्या पद्धतीने हात लावलाय ज्या पद्धतीने ना मागणं धक्का दिलाय अतिशय विकृत होता ती भले ही काही बोलली नाही पण माझी बायको जाऊन हे सगळं दाखवून आली आणि म्हणाली घ्या केस पुलिस केस घ्यायला तयार नाही तुमच्या नावाने आता खोटे धमकीचे फोन किंवा इतर काही कुणाला जरा बूम फिरव ना म्हणजे असं मलाही समजलंय की माझा आवाज काढून फोन करायचे आणि धमकी द्यायची आणि मग ते पोलीस स्टेशनला द्यायचे आणि मग बॉडीगार्ड मिळवायचे आणि प्लस मग त्याच्यानंतर माझीही चौकशी सुरू आता मला वाटतं की माझ्या विरुद्ध गुन्ह्यांची मालिका सुरू होईल गुन्ह्यांचे 4-5 गुन्हे झाले की तडीपारीचं वॉरंट निघेल हे सगळं आता ह्याची सगळ्याची तयारी ठेवली पाहिजे पण असं घाणेरडं राजकारण मला अपेक्षित नव्हतं ज्या शहरामध्ये आपण एकत्रित राजकारण केलं 30-30 वर्ष त्या शहरामध्ये आपण एकत्र असताना आपण पदाने मोठे झाल्यावरती मी त्यांच्या माझ्या भाषणात विधानसभेच्या सांगितलं होतं हे असं अशी असं ऍक्शन पण माझी होती की हे आता असं करा या अंधले दावाने तुमच्यावरती लढा दिला त्यांचे ह्या प्रसंगात माझे डोळे उघडले ज्यांच्याशी मी आयुष्यभर लढलो टोकाची भूमिका घेतली त्यांच्या विरुद्ध राष्ट्रवादीमध्ये जेवढ्या वेळा मी टीव्हीवर गेलो तेवढ्या वेळा मला नाही वाटत दुसरा कुठलाही माणूस राष्ट्रवादी मधला गेला अनेक कठीण प्रसंगांमध्ये मी राष्ट्रवादीचं समर्थन करायला टीव्हीवर गेलो 2000 म्हणजे स्थापन झाल्यापासून अंजली दमानिया प्रीती मेनन या दोन महिलांशी तर माझं खूपच टोकाचं भांडण व्हायचं त्या दोघींनी ट्विट केलं बाकी काही असेल जितेंद्र रावळ हे करू शकत आणि हा गुन्हा खोटा आहे त्यांचा आज सकाळी सुद्धा माझ्या पत्नीबरोबर फोन झाला त्या म्हणाले तुम्ही केस केली नाही तरी मी पोलिसांविरुद्ध केस करणार आहे जितेंद्रबद्दल असं सहन करू नका पहिली सुरुवात राज्य व्यवस्था नावाची गोष्ट असते मंत्रालयात फायली कुठे पडल्यात कशा पडल्यात काय चाललंय हे जर मंत्रालयात कोणी तुम्ही जात असाल तर विचारा म्हणजे सचिवांना मग तुम्हाला कळेल मंत्रालयात काय चाललं साहेब अशी प्रकरण उघडून काढून जे आपले आपले महाराष्ट्रातले हे आपलं सरकार आहे ना गरीब माणसाचं काळजी कशाला करता आपलं सरकार आहे लक्ष दुसरीकडे जाऊ म्हणून आपलं सरकार आहे आपलं सामान्य माणसांचं काय काळजी करत आहे आम्ही व्हिडिओ पोलिसांना दिलाय पोलीस थाने 354 दाखल करे अरे हे तर माझं तर दिसतंय की मी असं करतोय इथे तर दिसतंय की बाई हात लागल्यावर त्या पुरुषाकडे रागाने बघते माझं म्हणणं आहे पोलिसांना आम्ही तुम्हाला व्हिडिओ देतो गुन्हा दाखल करा माझी बायको काल जाऊन आली गुन्हा दाखल करा म्हणून नाही म्हणाले पोलीस आम्ही नाही घेत गुन्हा एवढ्या तातडीने माझ्यावर गुन्हा घेतलात ना आमची नगरसेविका ती ही बॅकवर्ड क्लासची शेड्यूल्ड कास्टची आहे दीदीचे रुपाली गोटे दीदीचे उभी आहे मी तुम्ही आला तारद्या तासाने तो तुम्हाला व्हिडिओ दाखवतो तिला ज्या पद्धतीने हात लावलाय ज्या पद्धतीने ना मागणं धक्का दिलाय अतिशय विकृत होता ती भलेही काही बोलली नाही पण माझी बायको जाऊन हे सगळं दाखवून आली आणि म्हणाली घ्या केस पुलिस केस घ्यायला तयार नाही तुमच्या नावाने आता खोटे धमकीचे फोन किंवा इतर काही कुणाला जरा बूम फिरव ना
म्हणजे असं मलाही समजलंय की माझा आवाज काढून फोन करायचे आणि धमकी द्यायची आणि मग ते पोलीस स्टेशनला द्यायचे आणि मग बॉडीगार्ड मिळवायचे आणि प्लस मग त्याच्यानंतर माझीही चौकशी सुरू होईल. आता मला वाटतं की माझ्या विरुद्ध गुन्ह्यांची मालिका सुरू होईल. गुन्ह्यांचे 4-5 गुन्हे झाले की तडीपारीचं वॉरंट निघेल. हे सगळं आता ह्याची सगळ्याची तयारी ठेवली पाहिजे. पण असं घाणेरडं राजकारण मला अपेक्षित नव्हतं. ज्या शहरामध्ये आपण एकत्रित राजकारण केलं 30-30 वर्ष, त्या शहरामध्ये आपण एकत्र असताना आपण पदाने मोठे झाल्यावरती मी त्यांच्या माझ्या भाषणात विधानसभेच्या सांगितलं होतं हे असं अशी असं ऍक्शन पण माझी होती की हे आता असं करा. या अंधले दावाने आपण तुमच्यावरती लढा दिला त्यांचे आवडता आपण राजीनामा दिलेला तर काय पाठिंबा घेणार आहोत का काय काय निर्णय आपला झाला. मला साहेबांनी बोलवलं मी साहेबांना भेटणार आहे. साहेबांनी जे दमस दिलाय मला की मी जोपर्यंत तुझ्याशी फायनल बोलत नाही तोपर्यंत तू एकही बोट पाऊल पुढे टाकणार नाहीस. आणि आई वडिलांनंतर किंवा म्हणजे आई वडील होते तेव्हाही ते म्हणायचे की तुला आमच्यापेक्षा त्यांच्यावर जास्त प्रेम आहे. ते जे सांगतील तेच होईल. त्यांनी काल मला दूरध्वनीवर सांगितले की ते मनात जे असेल मनात ठेव. तर मला माझ्याशी बोलल्याशिवाय काहीही पाऊल घेतल्याचं ना. सर गेल्या काही दिवसांपासून ठाणे शहरात अस्वस्थता पाहायला मिळते. सातत्याने गुन्हे दाखल होतात आहेत आणि राडेबाजी सुद्धा संपूर्ण ठाणे शहरामध्ये वाढलेली आहे. काल देखील ठाकरेगट आणि शिंदेगट एकमेकांना भिडलेले आपल्याला पाहायला मिळालं. त्यानंतर तुमच्यावर देखील सातत्याने गुन्हेगार असणाऱ्या राजीनुचर यांच्यावरती देखील पाणी फेकण्यात आलं, पाणीची बॉटल टाकण्यात आली. आणि नरेश मस्के यांनी आज सीपीला जाऊन पत्र दिले की हा जो संपूर्ण प्रकार घडला तो मुद्दाम करण्यात आला आणि ठाकरे गटाच्या लोकांनी मुद्दाम आम्हाला उचलवलं याची चौकशी करू आणि त्याची चौकशी होणार. आणि त्याच्यात ज्यांना गुन्हेगार म्हणून आपण नोंद करावी त्या सगळ्यांची नावं दिली जाणार आणि त्यांना गुन्हेगार म्हणून घोषित केलं जाणार. पोलीस आहेत कुठे ठाणे त्यांचा बिचाऱ्यांचा काहीच दोष नाही. मी पोलिसांना अजिबात दोषी ठरवत नाही. अजिबात म्हणजे अजिबात नाही. यंत्रणेमध्ये कोणी किती हस्तक्षेप करावा याला मर्यादा असते. सीपीला कोणी फोन करावा तर मुख्यमंत्री आणि मुख्यमंत्र्यांच्या सेक्रेटरीशिवाय सीपीला कोणी फोन करावा हे परंपरेनुसार चालत आलेल्या गोष्टी. सीपीला 40 फोन जातात 40 जणांपर्यंत, पोलीस स्टेशनला 40 फोन येतात 40 जणांपर्यंत. मुख्यमंत्री बोलले तर मान्य असतं. मुख्यमंत्री पण मुख्यमंत्र्याचा चपरासीही फोन करायला लागला राहुल नारवेकरां एवढंच कायद्याचं ज्ञान माझ्याकडे आहे. बापाकडे तुमच्याच नावाचं रेझिग्नेशन लेटर मी दिलेलं आहे. पण माझ्या बापाकडे दिलंय कारण का शेवटी माझा मी जो आहे जिथे आहे एक मागासवर्गीय पोराला इथपर्यंत आणण्याचं सगळं श्रेय आजही मी शरद पवारांना देतो. मी गद्दारी केलेली नाही. मी पक्षाशी कधी इमान गद्दारी केलेली नाही. तेव्हा राहुल नार्वेकरांनी मला शिकवण्याची गरज नाही.